अष्टवक्र गीता आपला अध्याय पहिला चालू आहे. आपण भाग 15 पाहणार आहोत. अष्टवक्र राजा जनकला सांगते, हे जनका, अहमच्या आभासाने सर्व बाह्य वस्तूंशी ममत्व भाव निर्माण होतो, त्याचा त्याग करून मी कुटस्थ असंग ज्ञानस्वरूप अद्वैत व व्यापक आत्मा आहे असा ध्यास घे. ही तीव्र भावना तुझ्या अंतरंगी राहू दे. म्हणजे प्रेमळपणाने सांगतात की मीच्या आभासाने, लक्षात आलं ना, अहम म्हणजे मी जो आहे त्या आभासाने आपण सर्व बाह्य वस्तूंशी आपण जोडला जातो, त्यालाच भ्रम किंवा अहंकार असं म्हणतात. लक्षात आलं ना की त्याचा त्याग कर आणि तू कुठंस्थ, तू कुठचीही अशी वाईट गोष्ट करू शकत नाही. लक्षात आलं ना? हां, जसं आपण बोलतो ना, तू कशातही मिळून मिसळून पण राहू शकत नाही, तू तरी देखील अलप्त राहू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तू एकरूप होऊ शकत नाही, तू अलिप्त आहेस ह्याचं पहिलं भान घे. तू असंग आहे म्हणजे कुठच्याही गोष्टीशी संग, म्हणजे देहाशी पण संग नाही, तू वेगळा आहेस हे जाण. तू ज्ञानस्वरूप आहेस, लक्षात आलं ना, हे जे ज्ञान आहे हे ज्ञान हे तुझं स्वरूप आहे. आपल्याला असं वाटतं ज्ञान दुसऱ्याने दिलं, तू पण तुझं खरं स्वरूप ज्ञान आहे. म्हणजे विश्वातलं सर्वच्या सर्व ज्ञान A to Z किंवा ह्या ब्रह्मांडातलं सर्व ज्ञान तुझ्या अंतरंगामध्ये आहे, कारण तू ज्ञानस्वरूप आहे. लक्षात ठेव. एखाद्या छोट्याशा बुडबुड्याला जर सांगितलं समुद्राच्या की तुझ्या पोटामध्ये असंख्य खजिना आहे, तर तो म्हणजे त्याला प्रश्न पडेल, कसं काय खजिना माझ्या पोटामध्ये, मी स्वतःला पाहतोय, माझ्यातमध्ये कुठेच दिसत नाही. पण ते केव्हा, ज्यावेळेला तुला समुद्र तू स्वतः आहेस हे समजेल, तू स्वतःला विलीन करशील, त्यावेळेला समुद्र झाल्यावर तुला समजेल की तुझ्या पोटात असंख्य खजाना भरलेला आहे. मोती म्हणा, हिरे म्हणा, सोनं म्हणा, अशी कितीतरी जहाजं बुडलेली आहेत तुझ्या अंतरंगात. तो खजाना, माशांचा खजाना काही कमी आहे? अद्भुत विश्व आहे समुद्रामध्ये. किती रत्न आहेत, किती शिंपले आहेत, त्याच्यामध्ये कितीतरी मोती तयार होत आहेत, कितीतरी रोज करोडो मोती अजून सागराच्या पोटात आहेत, लोकांना माहितीच नाही आहे. पण हे जेव्हा केव्हा समजेल तुला, ज्या वेळेला तू सागर होशील. तसं हे तू ज्ञानस्वरूप आहेस, तुला बाहेरून कुठे ज्ञान घ्यायची गरज नाही, तुझ्या अंतरंगामध्येच विश्वाचं सर्वच्या सर्व ज्ञान भरलेलं आहे. म्हणून तू ज्ञानस्वरूप आहेस, तू अद्वैत आहेस, तू द्वैत नाही. म्हणजे तू वेगळा मी वेगळा असा प्रकार नाही आहे, एकच आहे, एकच. लक्षात आलं ना? एकच तत्व इथे आहे. व्यापक, व्यापक म्हणजे इतकं व्यापक, इतकं व्यापक जेवढी तुझी दृष्टी जाते तेवढ्या सर्व गोष्टींना तू व्यापू शकतोस. आत्ताही इथे आता माझं बोलणं ऐकतानाही तुम्ही सर्व गोष्टी व्यापू शकता. तुम्ही सूर्यालाही व्यापू शकता. सूर्य किती लांब आहे, आपल्याला जाण्यासाठी खूप वेळ लागतो, तरी देखील तुम्ही त्याला व्यापू शकता. समजलं? केवढं मोठं विश्व आपण आपल्या नजरेने व्यापू शकतो, मग त्याच्याही पलीकडे आपण व्यापू शकतो. हे सत्य उघड आहे, पण ते समजेल केव्हा, जेव्हा आपली दृष्टी अजून दिव्य होईल. हे स्थूल दृष्टीने जेवढं पाहतोय तेही खूप आहे, तरी देखील आपण त्याला व्यापतोय, साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे आपली ही जाणीव आहे किती दिव्य आहे, लक्षात ठेवा. सर्व गोष्टीला व्यापून पुन्हा येते. जसं मोगली एखादं शस्त्र मारायचा आणि तो प्राण्याला मारून तो रिटर्न पुन्हा त्याच्या हातात यायचा. भगवान श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र समोरच्या शत्रूचा भेद म्हणजे त्याला मारून पुन्हा हातामध्ये यायचं, तशी ही जाणीव ही सुदर्शन चक्रासारखी आहे. ती कुठेही विश्वास जाऊ शकते, काहीही करून पुन्हा रिटर्न आपल्याकडे येऊ शकते, इतकी जबरदस्त जाण. म्हणजे तू सर्व व्यापक आत्मा आहेस असा ध्यास घे. लक्षात, हे महत्त्वाचं आहे, ध्यास घे. जसं एखाद्याचं ॲक्सिडेंट झालं का आपण ध्यास घेतो, तेवढ्याच तीव्रतेने ह्या गोष्टींचा विचार कर.
ध्यास घे आणि तीव्र भावना राहू दे. आपला कोण आजारी असला का आपली कशी तीव्र भावना होती, तो बरा कधी होईल बरा कधी होईल असं, तसं ह्या गोष्टीचा तू ध्यास घे की हे तू आहेस. ध्यास घेतल्याशिवाय, लक्षात आलं, प्रयत्न केल्याशिवाय, चिंतन मनन श्रवण केल्याशिवाय तुम्ही तसं तिथपर्यंत पोचूच शकत नाही, लक्षात ठेव. म्हणून ज्ञानातून जोपर्यंत प्रेम उदयाला येत नाही, लक्षात आलं ना, ज्ञानातून जोपर्यंत प्रेम उदयाला येत नाही तोपर्यंत भक्ती निर्माण होत नाही. हे केव्हा होणार? तीव्रता असेल तेव्हा. आणि भक्ती भगवंताशी, म्हणजे या भगवंत चिंतनाशी एकरूप झाल्याशिवाय मुक्ती मिळत नाही, लक्षात आलं. हे एकमेकाला हातात हात घालू नयेत. म्हणून तुमचं जीवन चंदन चंदनासारखं व्हावं असं वाटत असेल ना, चांगलं व्हावं असेल तर ह्याचा ध्यास घे. कारण चंदन तिथेच वंदन, लक्षात ठेव. म्हणून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की ह्या गोष्टीचा विचार करायला सांगतायत. तुमचा भाव तसा असू दे जीवन जगताना, असं अष्टावक्र सांगतोय. पुढे जनक राजाला खूप सुंदर अशा पद्धतीमध्ये सांगतात, हे पुत्रा. बघा, जनक राजा तर वयाने खूप मोठा होता, लक्षात आलं, तरी अष्टावक्र एकदम लहान मुलासारखं सांगतात त्याला. हे पुत्रा, फार काळापासून मी देह आहे या देहाच्या आधाराने तू बांधलेला आहेस, पण मी बोधरूप आहे. लक्षात आलं ना, म्हणजे मी जे तुला सांगतोय तो मी देहरूप म्हणून सांगत नाही, मी बोधरूप म्हणजे तुला बोध देणारा एक तत्व आहे ह्या अनुषंगाने मी तुला सांगतो. या ज्ञानाच्या तलवारीने तो धारणपाश म्हणजे शरीर धारण केलेला आहेस तू, ते तोडून टाक व सुखी हो. म्हणजे तू शरीर आहेस हे युगानुयुगे तू स्वतःला मानतोयस आणि तेच तुला सत्य वाटतं, कारण ते उघड आहे, डोळ्यासमोर आहे. पण हे पुत्रा, तू ज्यानी बांधलेला आहेस, हां, म्हणजे जसं बोलतं ना, पिंजऱ्यामध्ये पोपट असतो, पोपटाला वाटतं हा पिंजरा हे माझं घर, पण बाहेरच्या माणसाला माहिती असतं की त्या पक्ष्याला दोन पंख आहेत आणि तो स्वयंभू आहे, लक्षात ठेव ना, तो ह्या पिंजऱ्यासाठी बनलेला नाही आहे, लक्षात आलं. त्याचा दरवाजा जर खोलू शकलो आपण तर तो आकाशात गगनभरारी घेऊ शकतो आणि निश्चिंतपणे उडू शकतो आनंदाने. पण काही वेळेला असं होतं की दरवाजे जरी खोलले तरी तो पक्षी जो असतो त्याला रोज तिथे खायला मिळतं ना, त्याला असं वाटतं की मी कसा उडू, लक्षात आलं, तो स्वतःला न उडणारा मानतो, म्हणजे मी उडूच शकत नाही, हां, मी बाहेर पडलो तर मला लोकं खातील, म्हणजे इतर प्राणी मारतील किंवा पक्षी मारतील, त्यापेक्षा तो भीतीने तिथेच राहतो. आयुष्यभर घाबरून 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 जीवन चाललं आहे आपलं, समजलं ना, रोज मृत्यूची टांगती तलवार आपल्यामध्ये आणि खूप भीतो आहे आपण. आपल्यालाही पंख आहेत, लक्षात आलं ना, प्रपंच आणि परमार्थाचे दोन्ही जबरदस्त आहेत, त्याचा अभ्यास कर, उठ. तो बोलतो मी काय उठू, हे सर्वांचीच आहे. मग हे जे ज्ञान आहे, लक्षात आलं, मी बोधरूप आहे म्हणजे मी बोध देणारं तत्व आहे, मी शरीर नव्हे. हे संतांनी, ऋषी मुनींनी, भगवद्गीतेत भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, तू पाहतोस तसा मी नाही आहे. तुकाराम महाराजांनीही तेच सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोललं जे ऋषी मुनी तया वर्तावया. लोकांनी लक्षच दिलं नाही त्यांच्याकडे नेमकं काय सांगायचं होतं ते. ज्ञानेश्वर माऊलींनी पण त्याच गोष्टी सांगितल्या, सर्व संतांनी त्याच गोष्टी सांगितल्या, वेदांनी त्याच गोष्टी सांगितल्या, पण लक्षात कोणाचेच येत नाही. त्यांनी ते फक्त शरीर रूपानेच पाहतात, तत्वरूपाने पाहत नाही, बोधरूप ज्ञानरूप ज्ञानघन या रूपाने पाहत नाही,
की हे शरीराच्या माध्यमातून ते मुक्त झालेले आहेत. एक गंमत होती, एका खूप शहाण्या गुरुनी आपल्या एका शिष्याला सांगितलं होतं की पिंजऱ्यातला जो पोपट आहे हा मुक्त आहे का बंद आहे, म्हणजे बांधलेला आहे, बद्ध आहे. बघा, आत्मज्ञान त्यालाच शिकवणार की ह्या प्रश्नाचं जो उत्तर मला देईल त्याला. हा पिंजऱ्यातला जो पोपट आहे तो बंदिस्त आहे का मुक्त आहे ह्याचं जो मला उत्तर आणून देईल त्याला मी आत्मविद्या शिकवणार. खूप सतशिष्य इकडे तिकडे फिरले पण कोणाला उत्तर देता आलं नाही त्याचं, की बंदिस्त तर डोळ्यासमोरच दिसतोय तो, लक्षात आलं ना? खरं आहेच, ऑलरेडी आहे, जे डोळ्याला दिसतं ते सत्य आहे. मग गुरुनं नेमकं काहीतरी सांगायचं होतं. तर एका शिष्याला एक आत्मज्ञानी गुरु मिळाला, लक्षात आलं ना? हां. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्याला की अरे तो पिंजऱ्यात जो आहे, बघा गुरुंनी सांगितलेलं उत्तर, आणि ते उत्तर शोधत होते, आणि उत्तर शोधण्यासाठी त्यांना माहिती होतं की बाहेर कोणीही उत्तर देऊ शकत नाही, आणि दिलंच नाही कोणी बाहेर, कितीही अभ्यासू ज्ञानी पंडित यांनी दिलंच नाही त्यांचं उत्तर. एक आत्मज्ञानी व्यक्तीनेच त्याचं उत्तर दिलं, आणि ते उत्तर खूप महत्त्वाचं होतं. बघा, ज्ञानाच्या तलवारीने, म्हणजे आत्मज्ञानाच्या तलवारीने हे बंधन कसे काढतात ते बघा. तर त्यांनी सांगितलं असं की जो पोपट तुला बंदिस्त दिसतोय तो शरीराने आहे, विचाराने आहे, मनाने आहे, पण आत्मतत्वाच्या अंगाने, त्याच्या स्मरणाने तो मुक्तच आहे. ज्या वेळेला त्या पोपटाला स्वतःचं स्वरूप कळेल की मी आत्मतत्व आहे, त्यावेळेला तो तिथल्या तिथे मुक्त आहे. कारण आत्मा कधीही बंदिस्त असूच शकत नाही, तो सर्वव्यापी आहे, लक्षात आलं? तो जो स्वतःला बांधून घेतलेला आहे, बंदिस्त आहे, ही त्याची मान्यता आहे, पण वस्तुस्थिती तो मुक्तच आहे, लक्षात आलं ना? आणि ज्या वेळेला त्या शिष्याने खूप आनंदाने जाऊन आपल्या सद्गुरूंना हा याचं विश्लेषण दिलं की हे असंच आहे, तर सद्गुरू बोलले की तुला आत्मज्ञानी व्यक्ती भेटला ना? बोललो हो. हेच तर तुम्हाला आयुष्यभर सांगतोय की तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मतत्व, पण तुम्हाला समजत नाही म्हणून हे पोपटाचं उदाहरण दिलं मी तुम्हाला. तुम्ही जिथे आहात तिथेच मुक्त आहात, पण तुम्हाला पाहण्याची वेळ कुठे आहे स्वतःला? जर तुम्ही आत्म, जसं बल्बाने जर इलेक्ट्रिसिटी जर पाहिली तर विश्वातली जेवढी इलेक्ट्रिसिटी आहे ती तोच आहे. तो घरात बंदिस्त नव्हताच बल्ब, तो वस्तुस्तः इलेक्ट्रिसिटी होता. तसं वस्तुस्तः आपण, लक्षात आलं ना, साक्षी आहोत सर्व विश्वाचं. हे जर रहस्य, हे जर सत्य समजलं तर जिथे आहात तिथेच मुक्त आहात. तुम्हाला वेगळं काही मुक्ती गरज नाही आहे, तुम्हाला कोणीही बांधू शकत नाही, हेच ते सांगत होते. म्हणून तू देह नाहीस, मग ही ज्ञानाची तलवार घे आणि त्याला काप, लक्षात आणि हे, आणि तू सुखी हो, लक्षात आलं? पुढे असं सांगतायत, तू असंग, क्रियाशून्य, स्वयंप्रकाश आणि निर्दोष आहेस, पण समाधीचे प्रयत्न करण्याची जो तू जो प्रयत्न करत आहेस तेच तुझं बंधन आहे. तू फक्त मुक्त असल्याची घोषणा कर, क्रिया नको. म्हणजे तू असंग, म्हणजे तू ह्या शरीराशी संगतीत नाही आहेस, तू वेगळा आहेस. क्रियाशून्य, सर्व क्रिया करतोस तरी देखील तुझ्यामध्ये अंतरंगामध्ये अकर्म, म्हणजे शून्यभाव आहे, निवांतपणा आहे. स्वयंप्रकाश म्हणजे तू स्वतः स्वतः स्वयंप्रकाशित आहे, जसं सूर्य स्वयंप्रकाशित आहे, त्याला कुठच्याही माध्यमाची गरज नाही, तसं तूही स्वयंप्रकाशित आहेस. निर्दोष म्हणजे तुला कुठचाही दोष लागू शकत नाही, कितीही काही केलं तरी तू निर्दोष आहेस. जसं न्यायालय निर्दोष आहेस, जा तू आता सोडून देतं, तशा पद्धतीमध्ये तू कुठच्याही गोष्टींनी बांधलेला नाही आहेस, कोणी तुझ्या शक्तीला कोणी अडकलेला नाही आहे कोणी, तू कुठच्याही पद्धती कुठच्याही ऋणामध्ये तू निर्दोष आहेस, लक्षात आलं ना?
तुला कोणीही बांधू शकत नाही ह्या जगातलं. पण समाधीचा प्रयत्न करण्याची क्रिया, म्हणजे आपण समाधीमध्ये जाऊन ध्यान लावण्याची क्रिया, हेच बंधन आहे असं अष्टावक्र सांगतो. कारण तिकडे समाधीमध्ये लावताना आपण हाच विचार करतो की मला मुक्त व्हायचं आहे, मला ह्याच्यातून सुटायचं आहे. हे जे आहे हाच विचार तुझं बंधन आहे, लक्षात आलं. तू मुक्तच आहेस हीच गोष्ट, हीच घोषणा तुला समाधीमध्ये नेईल. आणि समाधी म्हणजे काय? समय आधी अवस्था म्हणजे समाधी. हे सर्व काळा वेळाच्याही पलीकडे जे सत्य उभं आहे ते तू आहेस, लक्षात आलं. त्यालाच खरी समाधी म्हणजे समय आधी, या नाव समाधी. आपण समाधी लावतो पण आपल्याला आपल्या देहाचा विसरच होत नाही, मन विचार हे चालूच असतात. पण अष्टावक्र सांगतात की तू मुक्त असल्याची घोषणा सतत जर झाली तुझ्या अंतरंगात, मी मुक्त आहेस, लक्षात आलं, तर तिथेच, लक्षात ठेवा, तिथेच तू मुक्त होशील. क्रिया नको, चला आता करूया साधना ध्यान, नको क्रिया नको. तू आहेस हे हा बोध घे, ही ज्ञानाची तलवार घे, आणि सत्य उघडच आहे, तुझी वाट बघते. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.